शांती क्रांती असलं, पेट पुराण असलं, तरी हे असे वेगळे विषय आहेत की आपल्याकडे असं झालं नव्हतं. पेट पुराण सारखा विषय तर कोणीच अजून केलेला नाही. मला नाही आवडत की कोणीतरी मला माझ्यावर एखादा ठप्पा मारणं की तू चॉकलेट बॉय. माझे केस हा हेच फक्त माझे USP नाही आहे. सो मला ते परफॉर्म करायला मिळालं आनंदी गोपाळमध्ये. सगळ्यांना वाटतं माझं लग्न व्हावं, लग्न व्हावं, पटकन लग्न होऊन जावं माझं असं वाटत असावं, किंवा माझ्या लग्नाचं जेवण त्यांना जेवायला ते आतुर असतील म्हणून कदाचित असतील. मी एक मालिका होती जी मी गेलो, मी त्याचं ऑडिशन दिलं, सगळं झालं आणि ते म्हणालेत की नाही तू हिरो थोडा बारीक वाटतोय आणि असं काहीतरी होतं. आणि कट्टू एका महिन्याच्या आत मला जुळून येते रेशीम गाठीचं हे झालं. बरं झालं की मी ती नाही घेतली, नाहीतर मला ही नसती मिळाली. आणि आता माझ्यासोबत आहे असा कलाकार, म्हणजे त्याचे व्हेरिएशन्स जे आहेत भूमिकांमधले ते आपण बघितलेले आहेत, पण प्रेक्षकांना विश्वास आहे म्हणजे तो ज्या चित्रपटात असेल त्यात मनोरंजन असेलच. तो ललित प्रभाकर आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे ललित सप्पर, कसा आहेस? थँक्यू सो मच, खूपच मस्त आणि खूपच एक्सायटेड. आणि मी सुरुवातीला म्हटलं जसं तो विश्वास आहे, ते एक्झॅक्ट तो क्षण कधी आला? मला असं वाटतं आनंदी गोपाळ नंतर तो ग्राफ तयार झाला प्रेक्षकांसोबतचं ते कनेक्ट. एकच वाटतं की त्याला असं काही हे नाही आहे, पण तू म्हणालीस तसं तुमचे चॉईसेस ते ठरवत जातात आणि मला वाटतं लोकांनाही सांगता येणार तो विश्वास कुठून आला. तर ते सगळे तुमचे जे चॉईसेस आहेत, आत्तापर्यंत तुम्ही जे काम केलेले, त्या प्रत्येक गोष्टींची त्याच्यामध्ये भर पडत असते. आणि मला वाटतं की तेच आहे की तुम्ही स्वतः तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये न रमता स्वतःला चॅलेंजेस करत लोकांसाठी अजून काय काय वेगळं करू शकताय, तुम्ही अजून वेगळं काय करू शकताय हे एक्सप्लोअर करत त्यांना जर काहीतरी वेगळं घेऊन आलात तर तो विश्वास निर्माण होतो मग हळूहळू की ह्याचं जर प्रोजेक्ट असेल तर ते अर्थातच काहीतरी वेगळं असेल, त्याचं म्हणणं काहीतरी वेगळं असेल. मग आनंदी गोपाळ जरी असला, शांतीत क्रांती असलं, पेट पुराण असलं, तरी हे असे वेगळे विषय आहेत की आपल्याकडे असं झालं नव्हतं. पेट पुराण सारखा विषय तर कोणीच अजून केलेला नाही. झोंबिवली सारखा सिनेमा असेल की भारतातला दुसरा झोंबी पट होता तो, तर मला वाटतं की तो विश्वास निर्माण होणं आणि मग तो टिकवणं पण तितकंच कठीण असतं किंवा ते जास्त चॅलेंजिंग असतं. तरी या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे आणि त्यानिमित्तानं आपण भेटतोय. म्हणजे ज्या पद्धतीचे डायलॉग्स आहे, जी डायलॉगबाजी आहे, ॲक्शनपट आहे आणि या सगळ्या गोष्टी तू याआधी केलेल्या नाहीस. म्हणजे झोंबिवलीमध्ये आम्ही थोडीशी झलक बघितली होती तुझ्या ॲक्शनची, पण याच्यात सगळे डायलॉग्स आहे, मसाला आहे, रोमांस पण आहे, तर त्याबद्दल सगळंच आहे तू म्हणालीस तसं. आणि कोणाला आवडत नाही यार डायलॉगबाजी करायला, कारण आपण ते बघत मोठे झालो, ते त्याचं इम्प्रेशन आपल्यावर. अजूनही आपण आपल्या जुन्या सिनेमांमधले हिंदी सिनेमे असतील, मराठी सिनेमे असतील, का धनंजय माने इथेच राहतात का अजूनही बोलतो, पण डायलॉगबाजीच आहे तरी सुद्धा लक्षात राहतात. तर असं काहीतरी कॅरेक्टर करायला मिळणं हे खूपच चांगली गोष्ट होती. काही काही सिनेमांमध्ये एखाद दुसरा डायलॉग माझा जो आहे की मी हरामखोर मनुष्य आहे वगैरे जे लोकांच्या अजूनही लक्षात राहिले, पण इथे जे होतं तो स्वॅगच वेगळा आहे, त्याचा कॅरेक्टरचा ॲटिट्यूडच वेगळा आहे. तर ते खूप मजेशीर होतं, ते कॅरी करणं, ते परफॉर्म करणं, कारण ती भाषा पण आपली नाही, तर वेगळ्या भाषेत परफॉर्म करणं हे खूप इंटरेस्टिंग होतं. आणि म्हणजे आता ट्रेलर बघत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये आहे जिगर आणि फिगर हे जे कॉम्बिनेशन, काय रिॲक्शन्स मिळाले तुला ट्रेलर नंतर? ट्रेलर नंतर काय तिथे काम म्हणजे शूट करत असताना पण खूप चांगलं, कारण काय आम्ही कॉलेजमध्ये शूट करत होतो, हो आम्ही कॉलेजमध्ये शूट करत होतो, त्यामुळे बऱ्यापैकी तिथे कॉलेजमधलं पण हे होतं म्हणजे मॉब होता, तर तिथली पण मुलं होती, त्यांना काहीच माहित नव्हतं की काय म्हणजे सीन चाललंय, फक्त शूट चाललंय माहिती, पण त्यांना डायलॉग वगैरे काय माहिती. जेव्हा डायलॉग घेतला गेला की मारामारी करायला जिगर लागतात, पोरगे पटवायला फिगर लागतात, आपल्याकडे दोन्ही वेळ, तर तिकडून टाळ्या पडत होत्या लोकांच्या. सो तिथे कळत होतं की लोकांना आवडतंय, लोकांना हे आवडतंय, कारण ते असं बरं ओढून ताणून केलेलं कुठलंच काही नाहीये. सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेनुसार ते तिथे येतील, ते कॅरेक्टर मोठं होईल किंवा कॅरेक्टरला मदत होईल असेच डायलॉग बोलजी आपण केलेली आहे. मला आठवतंय आपण जुळून येते रेशीम गाठीच्या सेटवर अनेकदा भेटायचो, पण तो ललित म्हणजे मेकअप रूम मधून असं एखाद हातात एखादं पुस्तक असायचं आणि तो यायचा असा इंटरव्ह्यू द्यायचा वगैरे, तो ललित आणि आत्ताचा ललित खूप ड्रास्टिक चेंज, अर्थात तो करिअरचा ग्राफही तुझा तसा बदलत गेला. पण काय वाटतं तू सिनेसृष्टीत आल्यानंतर खुलला जास्त, जे टेलिव्हिजन करत असताना नव्हतं होत? मला वाटतं कॉन्फिडन्स मिळत जातो तुम्हाला, कारण तो मिळत जातो म्हणजे तो लोक टाकत जातात तुमच्यावर, आणि तो विश्वास जेव्हा लोक टाकत जातात म्हणजे ते प्रेक्षकही असतील आणि माझे दिग्दर्शक सुद्धा असतील, की त्या विश्वासाने जरा व्हायचं वाटतं आणि मग तुमची रिस्क घेण्याची हे वाढते, कुवत वाढते, किंवा रिस्क घ्यायला तुम्ही अजून जास्त तयार होता. समीर विद्वंस जेव्हा मला म्हणतो की तू मला हवायस आनंदी गोपाळमध्ये, तू करावंस गोपाळ रावांचा रोल,
आदित्य सरपोतदार म्हणतो की ते जग्गू आणि विश्वास कॅरेक्टर तू परफॉर्म करावं झोंबिवलीमध्ये, मला असं वाटतं. जेव्हा असे दिग्दर्शक आमच्यावर विश्वास टाकतात आणि प्रेक्षकही त्या विश्वासाला सार्थ ठरवून त्याला चांगला रिस्पॉन्स देतात, तेव्हा मला वाटतं की मग माणूस म्हणून आपल्या अजून चेव येतो आपल्याला की मग अजून मी काय करू शकतो, मी अजून काय करू शकतो तुमच्यासाठी. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकताय ना, मग तो पूर्ण करण्यासाठी मी जीव लावतो. ते मला वाटतं की होत जातं, त्याच्यामुळे मग कदाचित आपण जास्त खुलत जातो. आणि माणूस म्हणूनही तुझ्या ते बदल आले का फिल्म मध्ये आल्यानंतर? की असं पण होतात ना, वेगवेगळ्या माणसांबरोबर तुम्ही काम करता, त्यांच्याकडून काय काय शिकायला मिळतं. परेश मुकाशींपासून ते मोहित टाकळकर पर्यंत ते महेश काळेंपर्यंत, तर असे वेगवेगळ्या माणसांबरोबर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा मला वाटतं की ते माणूस म्हणून पण तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने बदलत जातात. मीडियम स्पायसी केल्यानंतर माझं जेवणाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला. सो तेही गोष्टी होत जातात तुमच्याबरोबर. शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. मी बऱ्यापैकी अशा भूमिका केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर हे त्या सिनेमातल्या स्त्रियांना सपोर्ट करणारं, त्यांचं मन समजून घेणारं असतं. त्याच्यामुळे ते आपसुकच तुमच्या रिअल लाईफमध्ये पण त्याचा इफेक्ट होत जातो. जेव्हा आनंदी गोपाळमधलं असेल, स्माईल प्लीजमधलं असेल किंवा हम्पीमधलं असेल, तर असं मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठे तुमचं आयुष्य पण अजून जास्त समृद्ध करायला मदत करतात. पण वॉज इट अ सेम पाथ, म्हणजे तू जो मार्ग सुचवला होतास त्या सिक्वेन्सनुसार गेलेला आहे का तुझं करिअर, की तू काही वेगळं ठरवलं होतंस ऍक्टिंगच्या करिअरच्या बाबतीतच आणि हे काहीतरी असं घडत गेलं, तू एक्सप्लोअर करत गेलास? खरं तर काहीच ठरवलं नव्हतं, म्हणजे कधीच ठरवलं नव्हतं. सिरियल करत असतानाही मी हे ठरवलं, मला कधीच वाटलं नव्हतं की मी लीड असलेली सिरियल मला मिळू शकेल, हे मला कधीच वाटलं नव्हतं. किंवा ती जरी मी केली तरी ती इतकी चालेल, मला सिनेमांमध्ये काम, मी लीड करेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे त्या त्या टप्प्यावर गोष्टी घडत गेल्या माझ्याबरोबर. मी फक्त चॉईसेस ही करत गेलो की हे मला नाही करायचंय, ह्या बाबतीत मी ठाम होतो की ह्या गोष्टी मला नाही करायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे जे करायचंय, जे वाटायला आलं, त्याचे चॉईसेस माझे माझ्या दृष्टीने चांगले आणि योग्य होत गेले. त्याच्यामुळे वेगवेगळी कामं करत गेलो आणि त्याच्यामुळे मला वाटतं की क्रिएटर्सना पण विश्वास होत गेला की नाही हा हे करू शकतो, तर हा काहीही करू शकतो हा विश्वास मला वाटतं की लोकांना आणि ते क्रिएटर्सना निर्माण करणं त्यांच्या मनात हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला, मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करून नाही उलट चालणार. आता मी एक ग्रामीण भागाचं कॅरेक्टर केलेलं आहे नगरमधला आणि पूर्णच वेगळं आहे, भाषा वेगळी त्याची. तर हे कोणी इमॅजिन करणं आणि त्यांनी तो विश्वास टाकणं माझ्यावर हे खूप गरजेचं आहे ना, की नाही तू करू शकशील, मग तू म्हणतोय ना करू शकशील, मग मी करू शकेल. तर ते आहे, समोरच्याचा विश्वास असणं तेही महत्वाचं असतं. पण कुठेतरी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही तू हे सगळं करत असताना तुला असं वाटतंय की हेच तुझं शिक्षण होत आहे, युअर लर्निंग इन दिस प्रोसेस? मला वाटतं खूप गरजेचं आहे, शिकत राहणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला स्वतःला अपडेट करत राहणं खूप गरजेचं आहे. ऍक्टर्स बऱ्यापैकी आम्ही खूप आळशी असतो, कारण आम्हाला काही जे सिंगर्स असतात किंवा गायक असतात त्यांना जसा रियाज करावा लागतो तसं आम्हाला काही, पण तो रियाज करणं गरजेचं आहे. मग ते बऱ्याचदा मला वाटतं की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करतायत ती माणसं जर तुम्हाला चांगली मिळाली तर ती तुमची तालीम घेतात, तर ती त्या तालमीची गरज आहे. तर मला अशाच लोकांबरोबर मी काम केलं किंवा मी चॉईसेस असे घेतलेत की मला जे दिग्दर्शक आलेत माझ्या त्या सगळ्यांनी माझ्या तालमी करून घेतले, ते रियाज करून घेतला. त्यांच्याबरोबर काम करणं हेच अर्थात एक माझ्यासाठी रियाज होता. माझ्या मला स्वतःला पुश करणार होतं, मला स्वतःलाच माहीत नसलेल्या गोष्टी मी कदाचित परफॉर्म करू शकलो अशा. त्याच्यासाठी मला वाटतं की त्यांचीच तुम्हाला गरज लागते, की तो जो दिग्दर्शक असतो आणि कधी कधी तुमचे को ऍक्टर्स हे तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतात. याच चित्रपटाची जी गायिका आहे शरयू, तिच्याशी मी मगाशी बोलत होते, तर तिनेच तुझ्या आनंदी गोपाळ चित्रपटातही गाणं गायलेलं आहे, आता तिने टर्रीसाठीही गाणं घेतलेलं आहे. तर तीही तुझा ग्राफ सांगत होती किती किती व्हेरिएशन आहे बघा, म्हणजे ते तिथपासून इथपर्यंतचं. हे ग्राफ बद्दल तुला काय वाटतं, कारण त्याच्यामुळे तुला एक्सप्लोअर करायला मदत झाली या करिअरमध्ये, की ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स येत गेले? मला स्वतःला, म्हणजे मी नाटकापासून पण मला नाही आवडत की कोणीतरी मला माझ्यावर एखादा ठप्पा मारणं की तू चॉकलेट बॉयस, मग असं जर कोणी, तर मी म्हणतो की थांबा, मग मला काय अजून वेगळं करता येतं, कारण मला तुम्ही चौकटीत, मला स्वतःला नाही आवडत की तुम्ही मला बंदिस्त करू नका, कारण मी त्याच्यात अडकणारा नाही आहे. सो मी जेव्हा कॉलेज पहिल्या काही सिनेमांमध्ये किंवा सिरियलमध्ये होते तेव्हा मला बऱ्याचदा असं म्हटलं जायचं की तुझे केस हा एस पी आहे, तर मला असं झालं की माझे केस हा हेच फक्त माझे USP नाही आहे. सो मला ते परफॉर्म करायला मिळालं आनंदी गोपाळमध्ये, की सो ते एक आहे की मला सतत माझं, आपण फक्तच
कॅरेक्टर वेगळं करून नाही चालणार आहे, तर मग त्याच्याबरोबर फिजिकली आणि मेंटली म्हणजे सगळ्याच बाजूने ते केवढं बदलता येईल. अर्थात आपण आपली माझं एकच शरीर आहे, एकच तोच आवाज आहे, तर त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात, पण तरी सुद्धा त्या लिमिटेशन्सवर मात करत ते कॅरिकेचरिश न वाटू देतात मी काय काय अजून स्वतःला पुश करून वेगवेगळं करू शकतो माणूस म्हणून, की लोकांना ते बघताना विसर पडला पाहिजे की हा ललित आहे. तर ते जास्त करून गोष्टीत जातील. जर त्यांना सगळ्याच सिनेमांमध्ये ललितच दिसत राहिला आणि चॅनल बदलताना कळत नाही की हा एक मिनिट पाच दोन मिनिट जाऊ दे मग मी तुला सांगतो कुठला सिनेमा आहे, कारण पटकन कळत नाही, तर असं मला नाही वाटत की माझ्या बाबतीत व्हावं कोणाचं. त्यामुळे ते तितकं वेगळं काय करता येईल लुकमध्ये, मला वाटतं बारीक बारीक गोष्टी असतात त्या जर तुम्ही केल्या तर कदाचित ते तुमचं कॅरेक्टर पूर्ण, मग ते आवाजातले बदल असतील, तुमचं दिसण्यातले बदल असतील, ते करत राहणं हे मला आवडतं, मी ते करत राहतो. आणि तुम्हाला असं टरी मधल्या कॅरेक्टर साठी तू खूप पुश केलंय आणि त्याच्यामध्ये ते व्हेरिएशन लुकच्या बाबतीत असेल, आवाजाच्या बाबतीत असेल, किंवा ते डायलॉग संवाद कौशल्य असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते जाणवत आहे. पण मला असं विचारायचं की ललित देखणा आहे आणि तरुणींना तो आवडतो या सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे क्रश आहेस तू सगळ्यांचा, पण आणखी त्याला डी ग्लॅम करून असं काही तुला करायचं आहे का, ज्याच्यामध्ये देखणार अर्थात ते आनंदी गोपाळमध्ये केलेलं आहेस, पण तुला असे आणखीन काही एक्सप्लोर करायचं? हा, मला मला सतत उलट हेच वाटतं की देखणं जे ही जी टर्म आहे ना ही तुमच्या कामाशी रिलेटेड आहे खूप. आमचे सर आम्हाला नाटक करत असताना तेव्हा म्हणायचे की तुम्हाला सचिन तेंडुलकर खेळताना सुंदर वाटतो का, तर आम्ही म्हणायचो हो वाटतो. ते तर तो तर खूप घामेजलेला असतो, खूप थकलेला असतो, मग तो तुम्हाला चांगला का वाटतो, कारण तो मनापासून फक्त त्याचं काम करत असतो, तो खेळत असतो, त्याचं खेळण्यामुळे तो आपल्याला चांगला वाटत असतो आणि अट्रॅक्टिव्ह वाटत असतो. तर मला वाटतं की त्याच्यामुळे देखणे आपण सगळेच आहोत, तर ते देखणं समोरच्याला दिसण्यासाठी फक्त तुम्ही तुमचं काम मनापासून करत राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी असं वेगळा काही विचार नाही केलाय, पण प्रत्येक वेळेस जी भूमिका येईल त्या भूमिकेसाठी जे करावं लागणार आहे ते करायची माझी पूर्ण तयारी असणार आहे. त्याच्यासाठी मागे पुढे न बघता ज्याच्यासाठी जे करावं लागेल ते मी करीन. आणि या करिअर ग्राफ मध्ये वाटायला येणारे चित्रपट, त्या चित्रपटाची टीम म्हणजे लेखक असतील, दिग्दर्शक असतील, को स्टार्स, मला वाटतं त्याच्यामुळे त्यांचीही तितकीच मदत असते तुमच्या करिअर ग्राफला. तर तुला काय वाटतं तुझ्या करिअरमध्ये आलेले ते विशिष्ट डिरेक्टर्स असतील, त्याच्यामुळे तुला रिस्क घ्यायला तू भाग पाडलं असेल त्या डिरेक्टर्सने किंवा रायटर्सने, असे कोणते डिरेक्टर्स त्यांना तू मेन्शन करावं वाटतं? सगळेच, माझं पहिलेच दिग्दर्शक परेश मोकाशी, त्यांच्याबरोबर करायची संधी मिळाली, की ज्यांच्यामुळे मी सिरियलमध्ये 2 वर्ष काम करत होतो, तर ते सगळं अनलर्न करायला मला मदत झाली त्यांच्याबरोबर काम करताना. कारण एक आपण रोज काम करून 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 काही गोष्टी बसतात तुमच्या ह्याच्यात, तर ते सगळं खोडायला त्यांची मदत झाली. समीर बरोबर काम केलं मी, की समीर विद्वंसारखा दिग्दर्शक ज्याने माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आणि एवढा विश्वास टाकला, एवढा मोठा विश्वास टाकला, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मला वाटतं की ती घटना असेल माझ्या या प्रवासातली. कारण वयात म्हणजे मी आल्यावर माझा 3रा सिनेमा आहे तो फक्त, आणि तो असा सिनेमा माझ्या वाटेला येणं की ज्याच्यामध्ये मी एक बायोपिक करतोय, बायोपिक इतक्या लवकर मिळलं ते पण वयाच्या या टप्प्यावर मिळलं आणि ते परफॉर्म करायला मिळलं, तो इतका सुंदर सिनेमा होणं. त्याच्यानंतर मोहित टाकळकर बरोबर मी काम केलं, तर मोहितने मला इतकं पुश केलं त्याच्याबरोबर, ते प्रोसेसचे मला इतकी गंमत आली, इतकी मजा आली. ज्ञानेश झोटिंग बरोबर काम केलं, की त्याने मला, मी तितकं ॲनिमल फ्रेंडली नाही आहे खरं तर, पण त्याने मला माझ्याकडून जे करून घेतलं, म्हणजे अशी कामं करत असताना तुम्हाला कळतं की माझं, मला असं कळतं की माझं कामावर प्रेम आहे, त्याच्यासाठी मी काही करू शकतोय. आणि आता महेश काळे, की ज्यांनी, त्यांना असं वाटलं की मी ग्रामीण कॅरेक्टर करू शकतोय, ग्रामीण बाजाचं कॅरेक्टर करू शकतोय, त्यांनी माझ्यावर तो विश्वास टाकला, त्यांनी, त्यांना वाटलं की मी ही भाषा बोलू शकेन, ते खोटी नाही वाटणार, ती खरी वाटेल. तर हे सगळेच आहेत, इरावती कर्णिक सारखी लेखिका आहे, हेमंत डोमे ज्याने माझ्यावर विश्वास टाकून मला सलीसारखा सिनेमा दिला, की तेही एक वेगळंच कॅरेक्टर होतं, परत ग्रामीण अर्बन असं सगळं मिक्स असलेलं, पण केवढं ते परत अंगावर पूर्ण हे टाकणं होतं ना, की त्याच्यावर, त्याच्या खांद्यावर अख्खा तो सिनेमा होता, सलीच्या खांद्यावर, टर्रीच्या खांद्यावर अख्खा सिनेमा, तसं ते टाकणं ह्या सगळ्या दिग्दर्शकां सगळ्यांचाच मी आयुष्यभर आभारी राहील की त्यांनी तो विश्वास टाकला. कारण असं नाही की मी त्यांच्याकडे गेलो आहे किंवा मी माझ्या मनात आलं म्हणून हे केलेलं आहे, ही सगळी माणसं आली, त्यांना वाटलं की मी त्यांच्या सिनेमात काम करावं, तर हे त्यांचं मोठेपण आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण मुलाखती अगदी अशा काहीतरी गमतीशीर आणि या सगळ्या गोष्टी, पण आज असं खूप असं खोलात जाऊन विचारता आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं.
आणखीन काही प्रश्न आहे, अर्थात पोल खोल असा हा राऊंड आहे, त्याच्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं तुला द्यायची आहेत. तुला लग्नाविषयी अनेक जण विचारतात, ललित का विचारतायत, तुला काय वाटतं ते कशामुळे येतात ते प्रश्न सारखी तुझ्याकडे? सगळ्यांना वाटतं माझं लग्न व्हावं, लग्न व्हावं, पटकन लग्न होऊन जावं माझं असं वाटत असावं, किंवा माझ्या लग्नाचं जेवण त्यांना जेवायला ते आतुर असतील म्हणून कदाचित असतील. नेक्स्ट क्वेश्चन, कम्फर्ट झोन ऍक्ट्रेस मला तुझी विचारची, आणि मी हवं तर तुला काही ऑप्शन्सही देते. कम्फर्ट झोन ज्याच्यावर सोबत तू त्या पद्धतीने ते बॉन्ड शेअर करू शकतो, केमिस्ट्रीच्या बाबतीत असेल तर सईता मणकर, वैदेही, सोनाली, प्राजक्ता, मृण्मयी आणि आता गौरी. मला वाटतं सई बरोबर आणि क्षिती बरोबर माझा तो कम्फर्ट खूप जास्त आहे, कारण आम्ही खूप जास्त काम केलं एकत्र आणि त्याच्यामुळे ते बॉन्डिंगही खूप चांगलं झालं. कोणत्या चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी दिलेलं ऑडिशन, आणि ती खूप प्रसिद्ध सिरियल असेल किंवा चित्रपट असेल आणि तो नंतर रिलीजही झाला असेल, आणि त्या प्रोजेक्टसाठी तुझं रिजेक्शन झालेलं आहे का, असं कधी झालं आहे का तुझ्या बाबतीत, आणि झालं असेल तर ते कोणत्या साली वगैरे? सगळेच म्हणजे कामांचे मी ऑडिशन दिलेले आहे, म्हणजे सिनेमातले काही सिनेमे सोडल्यास, पण जुळून येते रेशीम गाठीचं पण ऑडिशन दिलं होतं मी, आणि मला लक्षात आहे, मला ते प्रॉपर लक्षात आहे, मी SL विजनच्या ऑफिसमध्ये जाऊन एक व्हाईट कलरचा शर्ट मी घातला होता तेव्हा ते एक ऑडिशन दिलं होतं मी. आणि मी खरं सांगायचं तर मला खूप कंटाळा येतो ऑडिशनचा, कंटाळा म्हणण्यापेक्षा मला ना क्लॅरिटी नसते, खूप असतं असं मला वाटत असतं, ते दिग्दर्शक बऱ्याचदा नसतात ऑडिशन घ्यायला आणि फक्त कोणीतरी असिस्टंट असतात आणि मग ती क्लॅरिटी नसते. क्लॅरिटी एकदा मिळाली ना की मग मी पूर्णपणे व्यवस्थित काम करू शकतो. मी ऑडिशनच्या वेळेस असं भांबावलेला असतो, किंवा गंध फुलांचा गेला सांगूनच्या वेळेसही मी ऑडिशन दिली होती, पण अर्थातच जुळून येते रेशीम गाठीची ऑडिशन खूप महत्त्वाची होती. मला आठवतंय विनोद लवेकरांबरोबर मी एका सिरियलमध्ये 5-6 दिवसांचं काम केलं होतं फक्त, आणि त्यांना मी कुठल्या तरी नाटकाच्या निमित्ताने ते नाटक बघायला आले होते आणि त्यांनी मला मागे बघितले, ते म्हणाले अरे वा चांगली झाली का तब्येत वगैरे, आणि मी खूप वर्षांनी भेटत होतो, काय करतोयस तू सध्या, म्हटलं काही नाही करत आहे सर वगैरे वगैरे, तर त्यांनी माझं नाव सुचवलं, कारण आधी ते डिरेक्ट करणार होते ती मालिका, आणि मग मला तिथे ऑडिशनला बोलवलं गेलं. मी हा नाही करत 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 एकदाचा पोहोचलो आणि ती ऑडिशन. असं कोणतं ऑडिशन ज्याचं रिजेक्शन झालेलं आहे आणि नंतर ती मालिका किंवा तो ती फिल्म आलेली आहे? मालिकांचे काही आहेत बऱ्यापैकी, कारण सिनेमांचे काही असे प्रसंग नाही आहेत, पण मालिकांचे आहेत असे बरेच, आणि ते बरं झालं उलट की त्या त्यावेळेस. एखादी मालिका सांगू शकतो आम्हाला? नाही लक्षात त्यांची, पण मी एक मालिका होती जी मी गेलो, मी त्याचं ऑडिशन दिलं, सगळं झालं आणि ते म्हणालेत की नाही तू हिरो थोडा बारीक वाटतोय आणि असं काहीतरी होतं, आणि कट्टू एका महिन्याच्या आत मला जुळून येते रेशीम गाठीचं हे झालं. तो बरं झालं की मी ती नाही घेतली, नाहीतर मला ही नसती मिळाली. किंवा अजून एक मला वाटतंय की ह्याचंही मी नाव परत विसरलो, पण आणखीन एक सिरियल होती त्याच्या माझं शेवटपर्यंत हे झालं होतं, पण चॅनलकडून काहीतरी आलं आणि ते म्हणालेत की काही कारणांमुळे नाही तू तेवढं हे नाही वाटत आहे आणि ते नाही झालं. तर सिरियल्सच्या बाबतीत खूप झालं आहे माझं, सिनेमाच्या बाबतीत तरी अजून असं काही झालं नाही. इंटरेस्टिंग उत्तर मिळाली. शेवटचा प्रश्न असा की शांतीत क्रांती पण येणार आहे लवकरच, तर त्याबद्दलही थोडं सांगणं उत्सुकता आहे, कारण त्या सीझनलाही खूप प्रेम मिळालं प्रेक्षकांना. अर्थात कारण खूपच रिफ्रेशिंग अशी ती मालिका होती, त्यातलं ह्युमरही तसाच आहे जो आजच्या तरुणाईचा आहे, आजच्या तर यंगस्टर्समध्ये जे बोललं जातं ती भाषा होती, आणि लोकांनी खूप एन्जॉय केलं, कारण ते नुसतंच यंगस्टर्सबद्दल नव्हतं तर आपलं कल्चर आणि या सगळ्या गोष्टींचा पण चांगला बॅलेन्स त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, आणि एक्झॅक्टली तोच बॅलेन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे सेकंड सीझनमध्ये. आम्ही नुकतंच त्याचं शूटिंग संपवलं आहे, आम्ही खूपच धमाल केली आहे सारंगने आणि पॉलाने, ते डिरेक्ट केलेलं आहे, अर्थातच तीच आमची जुनी टीम आहे अभय, आलोक आणि मी, पण ह्यावेळेस आम्ही लेवलवर घेऊन गेलो हे सगळं प्रकरण शांतीत क्रांतीचं, आणि ती धमाल, ती गंमत आणि त्यांची जर्नी बघायला तुम्हाला नक्की आवडेल. मजा येणारी उत्सुकता आहे त्याची. पण आता टर्रीची उत्सुकता आहे, 17 फेब्रुवारीला रिलीज होत आहे, तर जे टर्री फॅन्स जे आहेत तुझे, त्यांना काय सांगावं असं वाटतंय? हे बघा, मी एवढंच म्हणेन की आपण सतत बोलत असतो की मराठी इंडस्ट्री आणि मग त्याच्याकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत, आपल्याकडे का असे सिनेमे बनत नाहीत, तर मला वाटतं की आपली मराठी इंडस्ट्री कुठल्याच बाबतीत कमी नाही आहे,
आपल्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे आणि एक सुरुवात म्हणून तुम्ही एवढं चांगला आम्हाला प्रतिसाद दिला आणि रिस्पॉन्स दिला की जर तेलुगूमध्ये हा ते तमिळमध्ये येतात तो हिंदीमध्ये हे तर मग मराठीत आपला पण सिनेमा येतो टर्री तर त्याच्यामुळे खूपच बरं वाटतंय की तुम्ही ह्या नजरेतनं आमच्या सिनेमाकडे बघताय आणि तुम्हाला याची खात्री देतो की तुमचा हा विश्वास हा खोटा नाही ठरणार. तुम्ही सिनेमा बघायला गेल्यावर तुम्हाला तो नक्कीच आवडेल. पूर्णपणे एंटरटेनिंग असा सिनेमा आहे. खूपच रिअलिस्टिक अशा तुम्हाला ॲक्शन सिक्वेन्सेस बघायला मिळतील जेणेकरून ते सगळं खरं वाटेल तुम्हाला. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, गाणी आहेत, रोमॅन्स आहे, ड्रामा आहे. तर मला वाटतं असा एक परिपूर्ण सिनेमा बघायला कोणाला नाही आवडणार. तर तुमच्या मित्रांबरोबर जाऊन पण थिएटरमध्ये नक्की बघा. थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवत आणि टाळ्या वाजवत हा बघायचा सिनेमा आहे. लोकांबरोबर एन्जॉय करायचा सिनेमा आहे. थिएटरमध्ये नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. असं तुला जाऊ देणार नाहीये कारण डायलॉग बाजी आहे या चित्रपटात. ऍक्शन तर करायला नाही लावणार मी तुला पण मला तो जिगर फिगरला डायलॉग मारामारी करायला जिगर लागतं आणि पोरगी पटवायला फिगर लागतं आणि आपल्याकडे दोन्ही बी आहे. शुभेच्छा तुला. मेन असा एक डायलॉग आहे माझा, मला तोही आवडतो खूप की माझ्या एंट्रीला जसा डायलॉग आहे जो ट्रेलर मध्ये पण आहे की हाड तुटल्याचा आवाज ऐकल्याशिवाय मारल्यासारखं वाटत नाही आपल्याला. शुभेच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.